प्रवीण तडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रेक्षकांकडून येतच आहेत. अशातच कला आयुष्यातील मंडळींकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटाबाबत अशीच एक पोस्ट अभिनेता आणि कॉमेडियन कुशल बद्रिकीनं लिहिली आहे. आपल्या विनोद कौशल्यानं कुशल नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो, मात्र धर्मवीर पाहताना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याच्यासाठी त्यानं सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. एखादा नट एखाद्या भूमिकेला न्याय देतो, एखादी ती भूमिका जगतो, पण एखादी भूमिका जिवंत करणारा नट म्हणजे प्रसाद ओक. धर्मवीर सिनेमा बघून आलो, पुन्हा एकदा प्रसाद दादाच्या कामाच्या प्रेमात पडलो. सिनेमा बघताना साक्षात दिघे साहेबांचा भास होत राहिला. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की आजही त्यांची प्रतिमा ठाणेकरांच्या देवघरात पूजली जाते. आता देवाला 2 तासात मांडता येत नाही आणि येणारही नाही, पण सिनेमा संपताना डोळ्याच्या कडा पाणावतात. आज इतक्या वर्षानंतरही साहेब तुम्ही आमच्यात जिवंत आहात आणि आजही आम्ही तुमच्या संस्कारात आहोत आणि कायम राहू. धर्मवीर आनंद दिघे साहेब थँक्यू, अशी पोस्ट कुशलनं लिहिली आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.